चिंचणी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आज आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते उर्ली ते चिंचणी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले व टेम्बो योजनेच्या काटेवाडा तलावात जाणाऱ्या पाईपलाईनचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले। यावेळी खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर बापू शिंदे उपस्थित होते। त्याचबरोबर चिंचणीचे उपसरपंच अनिल निकम तसेच अशोक शेट निकम, लक्ष्मण दत्तू निकम, शहाजी बापू निकम, बबन बापू निकम, सुभराव बापू निकम, सचिन पाटील, दिलीप रणपिसे, अक्षय निकम, पोलीस पाटील उत्तम निकम, अशोक साहेब निकम, बालाजी निकम व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। उद्घाटनानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना अनिल भाऊ काय म्हणाले ते पहा। टेम्बो योजनेचं यापूर्वी वितरिका केलेली आहे, पण ती वितरिकेनं जो तलाव आपण काटेवाडा तलाव ते तलाव भरायला फार वेळ लागत होता आणि पुढं जे कॅनलनं पाणी चाललं आहे त्यामधनं जर आपण तलाव भरायच्या दृष्टीने तर तलाव भरायला फार वेळ लागणार आणि पुढच्या लोकांची पण अडचण होणार, म्हणून त्या पाईप साईजमध्ये बदल करून आपण तो तलाव भरण्याच्या दृष्टीनं मोठी पाईप घातलेली आहे, त्याचा आज शुभारंभ इथं करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो चिंचणी ते कुर्लीमधनं रस्ता आहे मराठशाळेपासून, ते मराठशाळेपासून रस्तासुद्धा राहिलेला भाग डांबरीकरण करायसाठी त्याचा शुभारंभ केला। मला वाटतं अजूनसुद्धा काही भाग कुर्लीचा पाण्याखाली घ्यायच्या दृष्टीनं पलीकडच्या तलावात 171 गट नंबरमध्ये ते पाणी जायला पाहिजे, तर त्या बाबतीतसुद्धा आपल्याला त्या आणखीन एक वितरिका तिथं करून पाणी त्या भागालासुद्धा देण्याचा प्रयत्न करू। मला वाटतं काही दिवसानं चिंचणीमध्ये एक गुंटासुद्धा काही जिरायत राहील असं नाही। पूर्वीच्या काळामध्ये जमिनी चांगल्या प्रतीच्या एक चिंचणीमध्ये असल्यामुळं हळदीचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं, पण मधल्या काळामध्ये दुष्काळामध्ये शेतीचा धंदा मोडूनच पडला होता, पण पुन्हा नवचैतन्य शेतीच्या धंद्यालामध्ये आलेलं आहे आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना विशेषतः तरुण शेतकऱ्यांना मी विनंती करेन की नवीन पद्धतीनं शेती करून उत्पादन वाढीच्या दृष्टीनं काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जी शासनाची जी योजना आहे जे विकेल ते पिकवायचं त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये काम करायचा प्रयत्न करावा असं मी आग्रहपूर्वक सांगतो। जास्तीत जास्त पुन्हा दुसरी विनंती अशी की अजून करोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही, त्यामुळं करोनाच्या बाबतीमध्ये काळजी घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे। ही जबाबदारी सरकारची आहे असं कोणी म्हणत असेल तर ती चूक आहे। कुठल्या पक्षाचं सरकार याला महत्त्व नाही, आजाराला आपण काळजीपूर्वक घेतलं पाहिजे। आपल्या सगळ्या म्हणजे आपण स्वतः आजारी पडूच पडू, पण त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा धोका आहे की आपली आर्थिक व्यवस्थाच बिघडायला लागलेली आहे। जर आर्थिक व्यवस्था आपल्याला पुढच्या काळामध्ये सक्षम राहायचं असेल, उद्योगधंदे व्यवस्थित राहायचं असेल, शासनाच्या मध्ये तिजोरीमध्ये पैसा यायचा असेल आणि आपला विकास काम व्हायचं असेल तर आपण या करोनाला रोखलं पाहिजे। दुसरी लाट संपली तर आपण या करोनाला रोखलं पाहिजे, दुसरी लाट संपली पाहिजे आणि तिसऱ्या लाटाची काळजी केली पाहिजे। त्या दृष्टीनं आपण माझी आग्रहाची विनंती आहे की आपण तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करावा। तुमच्या सगळ्या विकास कामाच्या दृष्टीनं आम्ही तुमच्याबरोबर आहे, पण करोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही शासनाबरोबर राहिलं पाहिजे ते राहावं अशी आग्रहपूर्वक विनंती करतो।